नमस्कार मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भूगोल या विषयाच्या बाबतीमध्ये कोणत्या टॉपिकवरती जास्त भर दिला पाहिजे अभ्यास करत असताना की जी राज्यसेवा म्हणजे आपली जी सिव्हिल सर्व्हिस पूर्वपरीक्षा जी आहे कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची जी अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे तर या परीक्षेच्या अगोदर कोणत्या विषयांना कोणत्या विषयातील महत्त्वाचे टॉपिक जे आहेत त्यांना टार्गेट केलं पाहिजे तर त्याच्यावरची आपली लेक्चर सिरीज चालू आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की सायन्स जो विषय आहे या सायन्स सब्जेक्ट्समध्ये कोणत्या टॉपिकवरती जास्त भर द्यायला पाहिजे आता आपण भूगोलच्या बाबतीमध्ये बघणार आहात भूगोलमध्ये बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचे तीन भूगोलाचे भाग येत आहेत बघा एक म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आहे दुसरा जो आहे तो भारताचा भूगोल आहे आणि त्याचबरोबर तिसरा जो आहे तो जगाचा भूगोल आहे आता प्रश्न विचारत असताना या दोन्ही मुद्द्यांच्यावरती जास्त प्रश्न येतात बघा म्हणजे जो महाराष्ट्राचा भूगोल असेल त्याचबरोबर भारताचा भूगोल याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर जगाच्या भूगोलमध्ये मग आपली जी काही पृथ्वी असेल सूर्यमाला असेल त्याच्या संदर्भातले क्वेश्चन जगाच्या भूगोलमध्ये येतात तर आपल्याला अभ्यास करत असताना महाराष्ट्राचा भूगोल जो आहे या महाराष्ट्राच्या भूगोलमधील कोणत्या टॉपिक्सवरती जास्त भर द्यायला पाहिजे त्याच्यातून आपण सुरुवात करूया बघा आता या ठिकाणी बघा महाराष्ट्राचं भूगोल आहे त्याच्यामधील काही महत्त्वाचे टॉपिक जे आहेत की जे शंभर टक्के तुम्ही अभ्यासणं गरजेचेच आहेत तर त्या टॉपिकला आपण वन बाय वन बघत जाऊ पहिले म्हणजे मा महाराष्ट्राचे जे, जे, जे स्थान आणि विस्तार जो आहे याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामधील आता ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन जातात म्हणजे स साधारणतः आपण बघितलं की एखादा जिल्हा घेतला ठाणे जिल्हा मग ठाणे जिल्हा जो आहे हा महाराष्ट्रामधील स्थान आणि विस्ताराच्या बाबतीमध्ये म्हणजेच अक्षांश किती आहे रेखांश किती आहे असा विचारला जाऊ किंवा ठाणे जिल्हा जो आहे त्या ठाणे जिल्ह्याला व्हर्टिकली उजव्या साइडला सॉरी आणि डाव्या साईडला कोणता जिल्हा येत आहे व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली कोणता जिल्हा येत आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्यावेळेला आपल्याला माहिती असलं पाहिजे की एक्झॅक्टली याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर जो मॅप आहे त्या मॅपचं प्रॉपरली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे हे स्थानविस्ताराच्या बाबतीमध्ये मी म्हणेन दुसरा जो मुद्दा आहे जो तो महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आता महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ह येतात म्हणजे याच्यामध्ये ये वेगवेगळ्या प्रकारचे पठारी प्रदेश कशा प्रकारचे आहेत त्याचबरोबर जी वनस्पती वन, वनसाधन संपत्ती वगैरे आहे तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये काय येतात तर समाविष्ट होत आहेत बघा नेक्स्ट जी आहे ती नदी प्रणाली आता महाराष्ट्रामधील ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत याच्यामध्ये गोदावरी नदी असेल कृष्णा नदी असेल भीमा नदी असेल त्याचबरोबर नर्मदा नदी आहे इकडल्या विदर्भातल्या काही नद्या असतील पैनगंगा असेल त्याचबरोबर वैनगंगा नदी असेल मांजरा नदी असेल नदी आहे नदे आहे नदी तर या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात कोणत्या जिल्ह्यातून या नद्या वाहतात नद्यांचं उगमस्थान का आहे त्याचबरोबर या नद्यांच्या ज्या उपनद्या ज्या आहेत ना त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात सो आपण नदी प्रणालीचा पण अभ्यास करणं काय तर प्रॉपरली गरजेचं आहे बघा त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आहे तो हवामान हवामानाच्या बाबतीमध्ये पण प्रश्न येतो बघा की महाराष्ट्राचं हवामान कशा प्रकारचं आहे मग त्याच्यामध्ये हवामानाच्या आधारावरती कोणत्या प्रकारची पिकं वगैरे घेतली जातात तर या गोष्टी हवामानाच्या संदर्भात येत आहेत बघा त्याच्यानंतर वनस्पती वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती राहतात आता ह्या वनस्पतीच्या बाबतीमध्ये आणि हवामानाच्या बाबतीमध्ये कॉमन मुद्दा असू शकतो की उष्णकटिबंधीय सदाहरित वनांच्या बाबतीमध्ये जसं असतं तसं महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी बारामाही पाऊस पडतो एरिया किंवा बारामाही चांगल्या प्रकारच्या वनस्पती कोणत्या ठिकाणी येतात काटेरी वनस्पती कुठे येत आहेत तर त्या वनस्पतीच्या बाबतीमध्ये आणि त्या वनस्पतीच्या पर्टिक्युलर जिल्ह्याच्या संदर्भात पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा नेक्स्ट खन खनिज साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये खनिज साधन संपत्तीमध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही खनिज असेल मग दगडी कोळसा असेल लोह असेल त्याचबरोबर डोलामाइट असेल मँगनीज असेल तर ही वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडता त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं की आपले जे काही विभाग करण्यात आलेले आहेत प्रादेशिक विभाग असेल मसा कोकण विभाग असेल त्याचबरोबर पश्चिम वेस्टर्न महाराष्ट्र जो आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र विभाग असेल त्याच्यानंतर खानदेश असेल त्याच्यानंतर मराठवाडा असेल विदर्भ असेल तर याला धरून काही वेळा प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची खनिज साधन संपत्ती जी आहे ती आढळते आणि त्याला त्याला धरून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा नेक्स्ट जे आहे ते लोकसंख्या आणि स्थलांतर लोकसंख्येवरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात बघा आता लोकसंख्या हा कॉमन टॉपिक जो आहे तो इकॉनॉमिक्समध्ये पण येतो तर इकॉनॉमिक्समध्ये जो असणारा लोकसंख्या जो आहे ना तो कशा संदर्भात तर इकॉनॉमिक्स संदर्भातला राहतो पण भूगोलाच्या बाबतीमध्ये असेल तर तो जो आहे तो मध्ये येतात जसं की भूगोलाच्या बाबतीमध्ये म्हणाल की सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याचा प्रादेशिक विस्तार किती आहे त्या जिल्ह्याच्या आसपास कुठले कुठले बाकीचे जिल्हे आहेत आणि सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा जो आहे त्या जिल्ह्याच्या संदर्भात माहिती द्या सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा त्याच्या संदर्भात माहिती द्या तर हे जॉग्रॉफी रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ना इथून तयार होऊ शकतात बघा त्याच्यानंतर भूरुपशास्त्र जे आहे ना याच्या संदर्भात पण एक नॉर्मली काही क्वेश्चन्स जे असतात ना आता हा टॉपिक जो आहे तो ऍक्च्युली मेन्सला येतो आहे पण याच्यावरती एखादा दुसरा क्वेश्चन जो असेल तुम्हाला राज्यसेवेच्या पूर्व पाहायला भेटू शकतो त्यामुळे कोणताही जो टॉपिक आहे ना तर टॉपिकला मिस नाही करायचं आहे प्रत्येक टॉपिकला प्रॉपरली न्याय द्यायचा आणि त्याचं प्रिपरेशन करायचं आहे बघा नंतर ऊर्जा साधनांच्या बाबतीमध्ये असेल आता ऊर्जा साधने वेगवेगळ्या ऊर्जेची साधनं आहेत रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीमध्ये असेल त्याच्यामध्ये विंड एनर्जी असेल त्याचबरोबर जिओथर्मल एनर्जी असेल हायड्रॉलिक एनर्जी असेल तर याच्या संदर्भात काही क्वेश्चन्स जे असतील ते विचार जाऊ शकतात त्याचबरोबर थर्मल पॉवर प्लांट जे आहेत इंडिया महाराष्ट्रामध्ये ते कोणत्या ठिकाणी आहे परळीच्या बाबतीमध्ये असेल त्याचबरोबर जैतापूर प्रोजेक्टच्या संदर्भात काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वगैरे तर हे ऊर्जा साधन संपत्तीच्या संदर्भात येतात बघा नंतर वाहतूक असेल दळणवळण असेल आणि पर्यटन असेल तर याला धरून कॉमनली काय केले जाऊ शकतात तर प्रश्न विचारले जाऊ शकतात वाहतूक म्हणजे रस्त्यांच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागातील रस्ते असेल शहरी भागातील रस्ते असतील नॅशनल लेवलचे जे काही हायवेज वगैरे असतील दळवळणाच्या बाबतीमध्ये असेल जसे की रस्त्याच्या रोडच्या माध्यमातून केलेली असेल वॉटरच्या माध्यमातून केली जात असेल त्याचबरोबर एअरच्या माध्यमातून जे दळवळण आहे पर्यटन संदर्भातले महाराष्ट्रातील काही स्थळे विचारले जाऊ शकतात अजिंडा वेरूळ असेल त्याचबरोबर बाकीचे पण जे, जे काही मुंबईच्या ठिकाणी एलिफंटा केव्ज वगैरे आहेत संदर्भात काही प्रश्न विचारले जाऊ शकतात सो त्याचं पण आपल्याला प्रॉपरली अभ्यास असणं काय तर गरजेचं आहे आणि याच्यावरती बऱ्याच वेळा आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा आता महाराष्ट्रामधील कृषी आणि उद्योग हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे कृषी संदर्भात कोणत्या प्रकारची पिके घेतली जातात कोणत्या प्रकारची मृदा महाराष्ट्रामध्ये आहे आणि कोणत्या प्रकारच्या मृदेमध्ये कोणत्या प्रकारची पिकं घेणं सुटेबल आहे हा पण याच्यामध्ये मुद्दा येतो बघा उद्योगांच्या बाबतीमध्ये उद्योगांच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये कोण ते उद्योग बसलेले आहेत जसं पुणे असेल त्याचबरोबर संभाजीनगर वगैरे असेल तर या प्र पर्टिक्युलर भागामध्ये उद्योग जे आहेत ना त्या उद्योगांचं एक जाळं तयार झालेलं असतं ते जाळं जे आहेत ना त्या जाळ्याच्या संदर्भात आणि जास्तीत जास्त कोणत्या संदर्भातल्या कंपन्या तिथे येतात तो प्रश्न असा असू शकतो बघा नेक्स्ट जो आहे तो महाराष्ट्रातील आदिवासी जमाती वसाहती आणि तांडे आदिवासी जमाती म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत जसं की तुम्ही इकडच्या भागामध्ये गेला की ठाण्याच्या भागामध्ये गेला म्हणजेच जो काही उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल त्याचबरोबर विदर्भाचा भाग असेल त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या आदिवासी जमाती राहतात आणि त्या आदिवासी जमातीचं जे काय राहण्याचं ठिकाण आहे त्याचबरोबर त्यांचे वेगळ्या प्रकारचे सन्स वगैरे असेल त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा नंतर मृदा आहे आणि जलसिंचनाच्या बाबतीमध्ये मृदेचे जसे प्रकार राहतात ना कोणत्या मृदेमध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जातं तसं जलसिंचन आहे वेगळ्या प्रकारचे जलसिंचन पद्धत जी आहे ना वेगळ्या भागामध्ये डिफरंट राहते बघा जसं मराठवाड्यामध्ये वेगळी असू शकते पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळे असू शकते विदर्भामध्ये वेगळी असू शकते जसं पाण्याची उपलब्धता आहे त्या आधारावरती काय असू शकते तर ही जलसिंचन प्रकार असू शकतो तर त्याच्यावरती पण आतापर्यंत आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले ते बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो भारताचा भूगोल हा खूप मोठा एरिया आहे या एरियामधून भरपूर प्रश्न येतात आता भारताच्या भूगोलमध्ये मी काय केलेलं तर याच्यामध्ये मी पर्यावरणाचा पण टॉपिक जो आहे ना तर तो पण ऍड करण्यात आलेला बघा म्हणजे एन्व्हायरमेंट एन्वयरमेंटवरती पण प्रश्न विचारतात तर विचारतात आता भारताचे स्थान आणि विस्तार भारताचे स्थान आणि विस्तार याच्यामध्येच बरेच मुद्दे येतात की अक्षांश रेखांश असेल जसं मी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सांगितलं तसंच सेम भारताच्या बाबतीमध्ये विचारलं जाऊ शकतं बघा नेक्स्ट नदी प्रणाली नदी प्रणालीमध्ये महाराष्ट्र भारतातील टॉप लेवलच्या नद्यांच्या मेन नद्या असेल ग गंगा नदी असेल त्याचबरोबर ब्रह्मपुत्रा नदी असेल त्याच्यानंतर सिंधू नदी असेल त्याच्यानंतर गोदावरी नदी आहे जसं महाराष्ट्रामधील कावेरी नदी आहे खाली आपण जर खाली गेल्यानंतर कावेरी नदी असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या ज्या आहेत नद्या प्रणाली असेल त्या नद्यांची खोरी कोणत्या कोणत्या राज्यांच्यामध्ये पसरलेल्या आहेत त्याचबरोबर त्या नद्यांच्या उपनद्या कुठल्या आहेत नद्या या पूर्ववाहिनी आहेत का पश्चिम वाहिनी आहेत असे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ना नदी प्रणालीवरती तयार होतात बघा प्राकृतिक भूगोल जसं महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आहे तसाच भारताच्या प्राकृतिक भूगोलवरती पण काय केलं जाऊ शकतात तर प्रश्न विचारले जाऊ शकतात पठारांचा प्रकार असेल त्याचबरोबर समुद्र सपाटीपासूनच्या उंचीज असतील बऱ्याच गोष्टी आहेत त्याचबरोबर पर्वतरांगेच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की हिमाद्री असेल त्याचबरोबर शिवालिकची रांग असेल तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे जे काही पासेस वगैरे आहेत पासेस म्हणजेच घाट वगैरे आहेत तर त्याच्या संदर्भात पण प्रश्न विचारले जाऊ शकतात प्राकृतिक भारताच्या भूगोलमध्ये काउंट केला जातो हवामानशास्त्रामध्ये मा जो का मान्सूनची एंट्री असेल त्याचबरोबर मान्सून भारतामध्ये स्थिर होतो त्याच्यामुळे रिट्रेट मान्सून जो आहे पा, तर त्याच्या संदर्भातली मानसी जी काही पावसाच्या बाबतीमध्ये क्वेश्चन्स असते त्याचबरोबर पावसाचं प्रमाण कमी असेल तर एल निनो इफेक्ट काय आहे ला निनो इफेक्ट काय आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो तर त्याच्यावरती पण आजपर्यंत भरपूर प्रश्न विचारण्यात आले बघा नंतर मृदा आणि जलसिंचनाच्या बाबतीमध्ये जसं वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा महाराष्ट्रामध्ये आहेत तशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा भारतामध्ये पण आहेत वाळवंटी भागामधील असणारी मृदा असेल त्याचबरोबर आपल्या पश्चिम पश्चिम भारताच्या भागामधील असणारी मृदा दक्षिण भारत असेल मध्य भारतामध्ये असणार मृदेचा प्रकार असेल आणि छोटा नागपूरचा प्लेटो आहे त्या भागामध्ये असणारी मृदेचा प्रकार असेल तर याच्यावरती पण प्रश्न आयोगाच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत बघा लोकसंख्या आणि जमात लोकसंख्येमध्ये का काय काय राहतं बघा एक म्हणजे साक्षरता काय आहे या साक्षरतेच्यावरती प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये लिंग गुणोत्तर जे आहे लिंग गुणोत्तर जे आहेत याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे कोणत्या राज्यामध्ये साक्षरता जास्त आहे त्याचबरोबर राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारावरती काय केलं जातं तर सिक्वेन्स असा केला जातो बघा भरपूर क्वेश्चन जे आहेत ना लोकसंख्येवरती येतात आता हे दोन हजार अकराची जी जनगणना झालेली आहे त्या जनगणनेचा बेस पकडतात कधी कधी दोन हजार एकच्या जनगणनेच्या आधारावरती पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा त्याच्यानंतर खनिज साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये आता जसं भारतामधील खनिज साधन साधन संपत्ती आहे याच्यामध्ये लोखंडाचे लोहाचे वेगळे प्रकार प्रकार असतील कोळशाचे प्रकार असेल त्याचबरोबर बाकी जी खनिज साधन संपत्ती जे आहे ना त्याच्यावरती पण आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात बघा वनसंपदा जसं वनसंपदा म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात ना तर वन ते वनसंपदेच्या कॅटेगरीमध्ये के काउंट केले जातात वाहतूक आणि दळणवळण सेम जसं मी म्हणलो की वाहतूक आणि दळणवळणमध्ये रस्त्याच्या माध्यमातून रोडच्या माध्यमातून होणारी वाहतूक असेल त्याचबरोबर वॉटरच्या माध्यमातून होणार असेल एअरच्या माध्यमातून होणारी वाहतूक असेल तर ही वाहतूक आणि दळणवळणाच्या अंतर्गत येतात कृषी परिस्थिती परिस्थिती जी आहे ना याला पर्यावरणामध्ये आपण काय करू शकतो तर अभ्यास करताना या मुद्द्याला पण तुम्ही हात घालणं गरजेचं आहे स्थलांतर म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोकं का जातात तर नोकरी व्यवसायाच्या उद्देशां उद्देशानं काय करतात तर स्थलांतर करतात मग त्या स्थलांतराचा इफेक्ट काय होतो मग ते स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असेल बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये असेल इकोसिस्टीमच्या बाबतीमध्ये असेल तर हे प्रश्न जे आहेत इथून बाहेर पडतात बघा भारतीय उद्योग मग भारतीय उद्योगमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत प्रायमरी सेक्टर असेल सेकंडरी सेक्टर असेल टर्शरी सेक्टर असेल मग याच्यामधील काही सब सेक्टर्स जे आहेत जसं की प्रायमरी सेक्टरला त्याचा आल्यान जे असेल आपण ह्याचा म्हण म्हणू शकतो की आपली जे काही गाई म्हैसी पालन असेल दुग्ध व्यवसाय वगैरे असेल तर प्रायमरी सेक्टरचा आल्यायन सेक्टर सेक्टर्स मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स येतात प्रोडक्शन सेक्टर येतात से टर्सरी सेक्टरमध्ये संपूर्ण सर्व्हिसेस वगैरे येतात ते उद्योग क्षेत्रामध्ये काय केलं जातात तर त्याला जाता, धरून प्रश्न विचारले जातात जाता बघा भारतीय कृषी व्यवस्था भारत हा कृषीप्रधान देश आहे व कृषी व्यवस्था कशा आहे आधुनिक पद्धतीची कृषी पद्धत कशा प्रकारची असणं गरजेचे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात व पर्यावरणीय भूगोल जो आहे भारताचा तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे पर्यावरणीय परिस्थिती की भारताची आहे याच्यावरती प्रश्न भरपूर मुद्दे येतात अभ्यास करत असताना तुम्हाला ते लक्षात येत जाते बघा हळूहळू जलव्यवस्थापन आता हा टॉपिक जो आहे ना मेन्सच्या दृष्टिकोनातून आहे बट याच्यावरती पण एखादा दुसरा क्वेश्चन येतो जर तुम्ही जर तुम्हाला अगोदर वाचलं असेल किंवा वेळ असेल तर याच्यामध्ये काही आर एनडीआरएफच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो जलव्यवस्थापनाच्या संदर्भात फ्लड्स वगैरे येतात ना त्याच्या थ्रू कशा प्रकारचे एनडीआरएफ वर्क मग एफला धरून करंट मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात बघा हवामान बदल जो आहे क्लायमेट चेंज जो आहे कार्बनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे याचा डायरेक्टली परिणाम काय होऊ शकतो मग पॅरिस वर्षाची पंधराचं झालं होतं त्याच्यानंतर हवामानाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत आहेत टेम्परेचरच्या बाबतीमध्ये होत आहेत त्याचबरोबर कोप जे आहेत कॉपरेशन ऑफ पार्टीज वगैरे होतात ना कोपच्या मीटिंग्स वगैरे होतात तर त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतात बघा हरितगृह परिणाम जो आहे ग्रीनहाऊस इफेक्ट जो आहे ना काय होतं तर टेम्परेचर इन्क्रीज होतं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर टेम त्याचा आपल्या शरीरावरती ह्युमन असेल इवन वेन सजीवांच्यावरती काय परिणाम होतो ते ये मुद्दे येतात बघा भारतीय ये बेटे भारतीय बेटेमध्ये लक्षद्वीप असेल त्याचबरोबर अंदमान आणि निकोबार असेल तर हे वन ऑफ द बेस्ट बेटं आहेत भारतामध्ये तर याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षद्वीप जास्त चर्चेत आहे तर त्याच्यावरती येणाऱ्या कार्यकाळामध्ये भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतात करंट अफेअरला धरून त्याचबरोबर जॉग्राफीचा मुद्दा पण त्याला काउंट केला जाऊ शकतो नंतर ऊर्जाची साधने कुठली कुठली आहेत जसं मी मगाशी सांगितलं की विंड एनर्जी आहे त्याचबरोबर थर्म जिओथर्मल एनर्जी आहे थर्मल एनर्जीच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते रिन्युएबल एनर्जीच्या माध्यमातून केली जाऊ शकते नंतर मृदा असेल दुष्काळ आणि आपत्ती हे मुद्दे पण काय केले जातात तर आयोगाच्या माध्यमातून याला दोन प्रश्न विचारले जातात बघा नेक्स्ट जे आहे ते जगाचा भूगोल आता जगाचा भूगोल अभ्यासत असताना जगाचा प्राकृतिक भूगोल जगाचा सामाजिक भूगोल आणि जगाचा आर्थिक भूगोल हे तीनच मी टॉपिक दिले बट जगाचा जर समजा प्राकृतिक भूगोल बघत असेल जर पर्वतरांगा विचारात घेणं गरजेचं पर्वतरांगा कुठल्या कुठल्या आहेत कोणत्या पर्वतरांगेमुळे कोणते देश वेगळे झालेले आहेत उरल पर्वतरांगा असेल त्याचबरोबर काही अशा प्रकारच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्याच्या माध्यमातून नद्याचा भाग जो आहे वेगळा झालेला आहे मग जागतिक लेवलच्या मग रशियाच्या बाबतीमध्ये असेल यू एसच्या बाबतीमध्ये असेल त्याचबरोबर समुद्राच्या बाबतीमध्ये जो कोणत्या देशांना कोणता समुद्र जो आहे तो वेगळा करत आहे गल्फ मधील जो समुद्र रेड सी समुद्र आहे त्याच्या बाबतीमध्ये असेल त्याचबरोबर जो काय पनामा कॅनॉल वगैरे आहे बऱ्याच गोष्टी येतात ना ते प्राकृतिक भूगोल मिळतात सामाजिक भूगोलमध्ये जगाची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या संदर्भात त्याचबरोबर कोणत्या देशाची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे एक ते दहापर्यंतचे जे टॉप लेवल लोकसंख्या असणारे देश कोणते आहेत तर ते क्वेश्चन जाक, आहे आहे, जे आहेत ना इथून येऊ शकतात बघा आर्थिक भूगोलमध्ये जगाची जी आर्थिक कमान त्याच्यामध्ये एक नंबरला एस आहे त्याच्यानंतर चायना आहे युरोपियन कंट्रीज येतात भारत आता जगामध्ये फिफ्थ नंबरची इकॉनॉमी झालेली पाच नंबरचा सो याच्यामध्ये आर्थिक भूगोलच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर्स यूज केले जातात ना तर त्याचा पण अभ्यास आपण केला पाहिजे करंटला रिलेट करू शकतो आणि त्या आधारावरती आपण अभ्यास करू शकतो ठीक आहे म्हणजे एरिया खूप मोठा आहे अभ्यास करत असताना या एरियाकडे लक्ष द्यायचं आहे बाकी याचा जर बेसिकली अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सहावी ते बारावीपर्यंतच्या ज्या एन सी आर टी आहे या एन सी खूप इम्पॉर्टंट आहे त्या बेसिकली वाचणं गरजेचं आहे आणि या एन सी माझा कोर्स आहे एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती लिंक घाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा डेमो लेक्चर्स बघा जॉग्रॉफीवरची पर्टिक्युलरली डेफिनेटली तुम्हाला तो कोर्स आवडेल ठीक आहे मित्रांनो मी तर थांबतो अशा प्रकारच्या नंबरच व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील हिंद